एकोणीसशे त्रेचाळीस सालची गोष्ट आहे मी येरवडा विद्यापीठामध्ये म्हणजे येरवड्याच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये जाऊन पडलो तिथे बाकी मंडळींचा पुष्कळ सहवास लाभला पण पुस्तकांचा सहवास हा सगळ्यात महत्त्वाचा होता मन गुंग करून टाकणारं एक पुस्तक यावेळी माझ्या हातात पडलं चीनमधल्या विद्यार्थ्यांनी तरुणांच्या गटाने खेड्यापाड्यात कसा संचार केला क्रांतीचा विचार शेतकऱ्यांच्यापर्यंत कसा पोचवला याची कहाणी या पुस्तकात होती हे पुस्तक म्हणजे नीम वेल्स यांचं रेड स्टार ओव्हर चायना चीनच्या माथ्यावर तळपता लाल तारा ही कहाणी त्यात मी वाचलं चिनी तरुणांच्या तो, टो टोळ्या छोटी कलापास तयार करून खेड्यामध्ये कसे फिरत असत आता आपण पुढे काय करायचं ही माझ्या पुढल्या कामाची दिशा मला लक्क दिसायला लागली हा विचार तसा आपल्या देशात नवा नव्हता भारतात भाटचारणांची परंपरा आहे गावगणना फिरणाऱ्या शाहिरांनी केवढी मोठी कामगिरी केली आहे हे मराठशाहीच्या हकीकती वाचणाऱ्यांच्या लक्षामध्ये आलेलं असणारच आपणही कारावासातून मुक्त झाल्यावर काय करायचं याचं उत्तर मला सापडलं आपणही असंच एक पथक निर्माण करून गावोगाव प्रचार करायचा प्रसार करायचा असा बेत तटभिंती मागं बसून मी पक्का करून टाकला एकोणीसशे पंचेऐंशी प्राण प्राणप्रतिष्ठा केला नाशिक वायाळ हे शाहीरचा नवयुवक होता आता आपल्याकडे कोणी नसंग मंचावर जाऊन उभे शाहीरच्या मुख्य कला मी शांत असा विचार आमच्या मनात यायला लागला तोच साने गुरुजींची हा आली हरिजनांवरचा अन्याय दूर झाला पाहिजे पंढरीची दारं त्यांना खुली झाली पाहिजेत मी सत्याग्रही निष्ठेनं प्राणांतिक उपोषण करून हा प्रश्न धसाला लावणार आहे पण त्याआधी महाराष्ट्रभर फिरून मी सर्व समाजाला समतेचा विचार पटवून देणार आहे माझ्याबरोबर येतील का कोणी तरुण होतील का साबिल माझ्या प्रचार यात्रेत आम्ही अशा संधीची वाटच पाहत होतो आम्ही गुरुजींना कळवून टाकलं गुरुजी, गुरुजी आम्ही येऊ गाणी गाऊ आम्ही मनापासून सामील झालो गावोगाव प्रचार करीत आम्ही आमच्या कामात मस्त होऊन फिरलो कधी कधी आमच्या गाण्यात स्वतः साने गुरुजीही सामील व्हायचे सातारा जिल्ह्यातले राघो अण्णालिमय गडहिंगलजचा कुतुब अशी गावोगावची मंडळी आमच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागली होती पुढे हा दौरा संपला पंढरीला एक नवा चमत्कार घडला कायद्याचा बडगा उगारलेला नसतानाही बडवे मंडळींनी विठ्ठल मंदिराची दारं खुली केली विठ्ठलाच्या चरणावर आता हरिजन डोकं ठेवू शकत होते या क्रांतिकारक घटनेचा प्रभाव म्हणून गावोगाव अस्पृश्यतेचा कलंक धुवून टाकायच्या प्रतिज्ञा होऊ लागल्या आम्ही पार थकून गेलो होतो हे काम आपण आता थांबवावं की काय असा विचार पथकामधल्या अनेकांच्या मनामध्ये येऊ लागला होता एवढ्यात देशावर एक दारुण आघात झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या तीस जानेवारीला नथुराम गोडसेनं गांधीजींची पिस्तुलाच्या गोळ्या झाडून हत्या केली याच काळात काँग्रेसचं मंत्रिमंडळ मुंबईला सत्तेवर आलं होतं मोरारजी देसाईनी या घटनेचा भलताच अर्थ लावला आणि सर्व स्वयंसेवक संघटनावर बंदी आणली वास्तविक राष्ट्रसेवा दल हे शांतता आणि अहिंसा यांना बांधलेलं होतं पण त्याच्याही मैदानी कार्यक्रमावर मोरारजींनी वरवंटा फिरवला आता याचा जाब आम्ही देणार होतो हा जाब देण्यासाठी सेवादारानं अनेक नवे नवे कार्यक्रम हाती घेतले त्यातला एक म्हणजे कला अधिकृत स्थापना वाईटातून चांगलं निघतं ते असं कार्यक्रमाच्या पूर्वार्धात वृंद गायन पोवाडे असे बरेच कार्यक्रम होत असत आणि मग उत्तर रंग वगनाट्यानं रंगायला लागला सर्व कल्याण भोळे बगळे मातीची मुलं वगैरे वग मीच रचून दिले मग जबरदस्त ताकदीच्या विनोदकारानं म्हणजे पु ल देशपांडे यांनी आधी शंकर सावकार आणि नंतर पुढारी पाहिजे या वगांच्या संहिता आमच्या स्वाधीन केल्या यात पुढारी पाहिजे या, या तमाशानंतर विक्रमच केला पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या संवादात आम्ही आमच्या पदरची वाटेल तशी भर घालत असू रोंग्या नामक सोंगाड्याच्या भूमिकेत मी या तमाशाचे निदान पाचशे तरी प्रयोग केले पुढे व्यंकटेश माडगुळकर शंकर पाटील यांच्या विनोदानी गमतीशीर वग उभे राहू लागले बिनबियांचं झाड कुणाचा कुणाला मेळ नाही गल्ली ते दिल्ली अशी कितीतरी लोकनाट्य म्हणजे तमाशे सेवादलाच्या दलाच्या रंगमंचावर यशस्वी करून दाखवले या खेळातनं कितीतरी नवे नवे कलावंत उदयाला आले आता ख्यातनाम झालेले निळू फुले रामनगरकर दादा कोंडके मधुकदम जगन्नाथ आठवले अशी कितीतरी हुंदरी नटमंडळी कलापथकात सामील झाली होती कुसुम कुलकर्णी पद्मा काकनूरकर सुधा वर्दे प्रमिला दंडवते या नृत्य नाट्य निपुण कलावतींनी कार्यक्रमाची रंगत कल्पनातीत वाढवली अन्नदाता झेलमचे अश्रू बिडुकवाडी या नृत्यनाट्यांचे प्रयोगही यशस्वीरित्या करण्यात आले आवाबेन हवेवाला मुळची मग आवाबेन देशपांडे हिनं पुण्यामधल्या सर्व कामाची जबाबदारी स्वीकारली मी लीलाधर आणि सुधा यांनी महाराष्ट्रात आणि बाहेरही रंगमंचावरची जबाबदारी शर्थीनं सांभाळली नृत्यनाट्यात अनेक किशोरींनी आणि युवतींनी सहभागी होऊन महाराष्ट्राच्या कला जीवनात वेगळी शान निर्माण केली भाऊ कदमसारखे पडद्याआड काम करणारे आणि प्रयोगांच्या यशस्वीतेसाठी सर्वस्वपणाला लावले लावलेले सहाय्यक आम्हाला लाभले बापू देशमुख सारखा कसबीर ढोलकीपटू कलापथकाच्या कार्यक्रमातच पुढे आला हा धमाका चालला होता एकोणीसशे साठपर्यंत पर्यंत तोपर्यंत कलापथकाची कीर्ती महाराष्ट्राबाहेरही पोचली होती मराठी भाषिकांचं एक राज्य व्हावं यासाठी चाललेल्या आंदोलनाचा वेग आणि आवेग जबरदस्त वाढला एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं भव्यदर्शन दिल्लीमध्ये घडवावं अशी योजना दिल्लीकर महाराष्ट्रीय नेत्यांनी केली होती त्याच्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कार्यकारिणीनं एकमतानं आमच्या कलापथकाची निवड केली अतोनात परिश्रम करून आणि कमालीची कल्पकता दाखवून आम्ही महाराष्ट्र दर्शन या कार्यक्रमाचे प्रयोग दिल्लीला मोठमोठ्या प्रेक्षागृहात यशस्वीरित्या करून दाखवले मग त्या पुढल्या तीन वर्षात आधी शंभर मग दोनशे आणि पुढे मोजणं सोडूनच दिलं इतके महाराष्ट्र दर्शनचे कार्यक्रम झाले राम वढावकरांचं संगीत स्नेहल भाटकर शरद जांभेकर अनु वरेरकर लीला चांदोरकर या सर्व कलाकारांनी मनापासून दिलेलं सहकार्य खेळाची रंगत पराकोटीला नेऊन पोचवत असे स्वतःबद्दलच मी काय आणि कसं सांगू कार्यक्रमात मी सुधा दे आणि लीलाधर आम्ही आमचा जीव ओतला होता एवढं म्हटलं तरी पुरे यानंतर प्रिय रावसाहेब पटवर्धनांच्या स्फूर्तीदायक शब्दामुळे मी अवघ्या देशाचा प्रवास केला प्रत्येक दिशेला सापडेल तेवढं संस्कृती धन वेचून घेतलं आणि यातनं उभं राहिलं अतिभव्य भारतदर्शन संगीताची बाजू सांभाळली होती सलील चौधरी पराशर देसाई यांच्यासारख्या बुजुर्गांनी अनेक तरुण आणि तळफदार नृ पथकाला लाभल्या होत्या उल्लेख तरी किती जणींचा करणार पण पुढे नाटक आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात अपूर्व यश मिळवणारी स्मिता पाटील आणि आजही ओडिसी नृत्यामधल्या आपल्या तपश्चर्यामुळे मराठी कलासृष्टीला मुलखा वेगळा अलंकार देणारी केलुचरण महापात्रांची शिष्या झेलम परांजवे ही दोन नावं वानगी दखल सांगावीशी वाटतात आकर्षक नेपथ्य अतिशय सुंदर वेशभूषा उत्कृष्ट प्रकाश योजना आणि भव्यतेला साजेल असं संगीत या विशेषामुळे देशभर कलापथकाचं नाव झालं हे यश शिवदर्शन आझादी की जंग अशा दर्जेदार खेळांनी सदैव झळझळीत ठेवलं एकोणीसशे शेहेचाळीसपासून जिचा आरंभ झाला त्या माझ्या रंगकलेची उपासना मी सातत्यानं छत्तीस च्छत, वर्ष करू शकलो म्हणजे तीन तप रंगसाधना झाली ही जीवनात प्राप्त झालेली कृतार्थता आधी हृदयात साठवली मनात आठवले माझ्या जीवनात उसळ उसळत राहिलेल्या नानापरीच्या सृजनरंगात रंगात धन्यता वाटावी असं काही मी करू शकलो एवढी मात्र थोडी अहंकाराची भावना मला पुसून टाकता येत नाही पण मग मी माझ्या मनाला बजावतो जीवितकार्यात जिथे म्हणून उणेपणा आला आहे तो तुझा आणि श्रेयाचे धनी आहेत तुझे एकाहून एक अनमोल सहकारी